आणि हे वरती आहे परत कडा सवत कडा बघा झालाय स्वर्ग बघायचाय चलो दिखा दुंगा बघा स्वर्ग. गुड मॉर्निंग मित्रांनो, तर सकाळचे 9:30 वाजलेत आणि आता आम्ही चाललोय सवत कड्यावरती. ऍक्च्युली खूप जणांचे मेसेज आले होते मला सवत कडा दाखव तर फायनली चाललोय सवत कड्यासोबत. तुम्हाला परत कडा आहे तो पण दाखवणार आहे ओके, आणि जर जमलं तर आमचं जे मंदिर आहे ते पण दाखवणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर आमचे व्हिडिओ आवडत असतील ना तर सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून लाईक आणि शेअर पण करा. तर आता आपण जाऊया पटापट आणि तुम्हाला मी दाखवतो सवत कडा आमचा. पाहू शकता अळूवाची पानं आहेत. ऍक्च्युली आपण ना जे अळूवडी बनवतो ती वाली नाहीत, कारण ह्या पानाची आपण अळूवडी बनवत नाही कारण याला ना खाज असते. तुम्ही असं खाल्लात ना मग घशाला खाज उठते, पण याच्यावरती आहे ना पाणी पडलं ना तरी पण हे पान भिजत नाही. तुम्ही आता याच्यावरती पाणी टाकलंच ना तर ते पाणी साचून राहील आणि फेकलंत ना तर हे पान जसं होतं ना तसं दिसेल तुम्हाला. तर याची खासियत आहे, मस्त पान आहे. कधी मी भिजत असेल ना तर डोक्यावरती पान घेतो. मी पाहू शकता लाजरीचं झाड आहे, असं त्याला हात किंवा पाय लावला ना तर ते पान मिटतं. हे पण काटेरी असतं तर कधी हात वगैरे लावाल ना जरा सांभाळून, काटे खूप लागतात त्याचे बेकार. मित्रांनो, सवत कडाच्या जवळ आलोय आणि इकडे पाहू शकता ही माझी शाळा आहे. इथे ना मी 5वी ते 7वी होतो, खूप मजा केली आहे 5वी ते 7वीमध्ये. शाळेच्या आठवणी ताज्या झाल्या इकडे. शाळा खूप भारी पण होती आणि इथे माझी आजी आहे, ती आता खाली चालली आणि मी चाललो आहे सवत कड्यावरती तुम्हाला दाखवायला. तिकडे समोर आम्ही खो खो खेळायचो मित्रांनो, खूप मजा यायची. काय बोलते? नंतर येतो काढायला. नको, पहिलं जाऊन येतो तिकडे. कड्यावर जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. ऍक्च्युली काय होतं ना, पर्यटक येतात, सर्वच नाही पण काही येतात ना, ते दारू पितात, मद्यपान करतात आणि ते दारूच्या बॉटल्स आहेत ना तर सवत कड्यावर ती फेकतात. त्याच्यामुळे काय होतं, दुसरे जे पर्यटक येतात ना त्यांच्या पायाला काच लागतात, त्यांना असं दुखापत होते. त्यामुळं कधी असं याल ना तर तुम्ही मजा करा आणि जावा, असं घाण करून जाऊ नका. त्यामुळे ना आमच्या गावकऱ्यांना त्रास होतोच आणि बाकीच्या पर्यटकांना पण खूप त्रास होतो. तर कधी कोणाला असं पाहिलं ना तर त्याला रोका टोका, त्याला सांगा की असं करू नको बाबा. तर कसं निसर्ग पण स्वच्छ राहील आणि तुम्हाला पण इकडे एन्जॉय करता येईल. दिसतं ना तुम्हाला तो परत कड्याचा वरचा भाग आहे आणि आपण नंतर इकडे खाली जाणार आहोत. तिकडून तुम्हाला जो व्ह्यू दिसेल ना तो एक जबरदस्त असेल. चला पटापट जाऊया पुढे. जो रस्ता असतो ना तो वेगळा असतो आणि आपण आपला ना वेगळा रस्ता काढतो. काय पटेली तर मारली आहे पण जर जाताना सांभाळून जावं लागेल. हजार हे नखरे सागना कावरी का डोळ्यांनी अखनू नको कालीस बावरी का राधे जरा. फायनली आपण परत कड्यावरती पोहोचलोय. बघा इकडे काय भारी वाटतं, इथे ना आंघोळ करायला खूप मजा येते. आणि हे वरती आहे परत कडा. चला हळूहळू जाऊया. इकडे ना शैवाल आहे, नाही तर आपण पडायचो आणि आपला मोबाईल पण जायचा. बघा बघा मित्रांनो, बघा काय भारी आहे एकदम. मी पण याच गावात राहतो पण काय माहिती आहे प्रत्येक जेव्हा पण येतो ना तेव्हा पण असं नवीन काहीतरी बघायला भेटतं मला इकडे आणि बघून मनच नाही भरत मित्रांनो. काय भारी वाटतं आहे, अशी मस्त थंड हवा येते ना. तुम्हाला माझा आवाज कमी येत असेल पण निसर्ग बघा मित्रांनो काय जबरदस्त आहे, जबरदस्त. तरी पण पाऊस कमी आहे नाहीतर महापेक्षा वाव. आपला परत कडा काय नजार आहे मित्रांनो. बाय
इथे खड्डा आहे छोटा, म्हणजे खोल खड्डा आहे, नीड उभे एवढा खड्डा आहे. इथे पण आतमध्ये जायला खूप मजा येते, पण आता पाणी खूप आहे आणि पोहणार नाही इकडे. आज एकटा चालू आहे ना. वाव, जस्ट वाव. खाली आहे ना मित्रांनो, आम्ही ना मासेमारी करतो, म्हणजे ती साखळी दिसते ना, ते पूर्ण ना पाणी एका साईडने करून जे मासे आहेत ना आतमध्ये ते आम्ही हे करतो, पकडतो. खूप मजा येते इकडे मासे पकडायला, पण सध्या पाणी जास्त आहे त्यामुळे काय मासे पकडू शकत नाही. पाहिला असेल आता. आणि आता आपण जाऊया सवदकड्यावरती. सवदकडा याच्यापेक्षा पण जबरदस्त आहे मित्रांनो, बघाल तर तुम्हाला खूप मजा येणार आहे. चला पटापट जाऊया आणि तुम्हाला मी सवदकडा दाखवतो. या साईडने पर्यटक येतात आपले आणि इकडून मी आलोय. इकडे आमचं गाव आहे आणि हे सर्व बनवलं आहे असं पर्यटकांसाठी. आणि इथे काय लिहिलं आहे ते मित्रांनो, नीट वाचा आणि फॉलो करा. इकडे बघा बंद केलंय, ऍक्च्युली जे पर्यटक आहे त्यांच्यासाठी बंद केलंय, पण मी जाऊ शकतो. मित्रांनो खाली जायचा रस्ता बघा किती खतरनाक आहे, तर तुम्ही आलात ना कधी जरा सांभाळून जा, स्वतःची काळजी घ्या. सवदकड्याच्या इथे पायथ्याशी पोहोचलोय आणि पाहू शकता घामाने माझं पूर्ण हे अंग भिजलंय. ऍक्च्युली खूप वरती चढलो परत खाली आलो त्यामुळे एवढं भिजलोय. चला दाखवतो सवदकडा आणि मजा घेतो. सवदकडा बघा कसला भारी आहे, भाय 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 मस्त, एकदम खूप भारी, खूप भारी. बघा 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 काय भारी पडतोय. स्वर्ग बघायचा आहे, चलो दिखा दुंगा. बघा स्वर्ग काय भारी वाटतंय, स्वर्गाहून सुंदर आमचं कोकण. त्यामध्ये तुला कोळवण एक नंबर. तर मित्रांनो कसा वाटला आमचा सवदकडा हे कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आवाज बघा मित्रांनो काय भारी येतो, इथून पण थोडासा दिसतोय. आणि मला आता वरती चढायचं आहे, थोडं नमलोय. तोपर्यंत माझे व्हिडिओ बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.